मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनुकूल, समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी स्पष्ट केली भूमिका। सत्त्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन। संमेलनात राजकीय मांदी आळीचं संमेलनाध्यक्ष फमू शिंदे यांनी केली समर्थन, पण नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा उल्लेखही नाही। समांतर सेन्सॉरशिपचं धारसाने समोर जायला हवं असं माझं व्यक्तिगत मत आहे। साहित्यिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपावं, शरद पवार यांनी केलं आवाहन। घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडरचा दिला दाखला। यशोरावांनी कुठेही आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी मदत केली नाही। आदर्श प्रकरणी काँग्रेसनं दिली अशोक चव्हाण यांना क्लीन चिट। चव्हाणांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम केलं नाही। माणिकराव ठाकरे यांनी केली पाठराखण। हायकोर्टाच्या आदेशानंतर मार्चचा संप अखेर मागे। निवासी डॉक्टर्स रात्री 8 वाजता रुजू होणार कामावर रुजू। डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलिसांवरही होणार कारवाई। आणि यानंतर आपण बघणार आहोत इतरही हेडलाईन्स। Few months time after the general election, I will hand the baton over to a new prime minister. I hope it will be a UPA chosen prime minister. 2014 लोकसभा निवडणुकीनंतर मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसेल, पंतप्रधानांनी केलं जाहीर। राहुल गांधीच योग्य उमेदवार असल्याचं व्यक्त केलं मत। I sincerely believe that it would be disastrous for the country to have Narendra Modi as the Prime Minister. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तर देशासाठी घातक, गुजरात दंगलींचा उल्लेख करत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा थेट हल्ला। एसआयटी ने क्लीन चिट दे दी है, कोर्ट ने क्लीन चिट दे दी है, उसके बाद प्राइम मिनिस्टर के द्वारा इस प्रकार का स्टेटमेंट देना यह बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और प्राइम मिनिस्टर के इस स्टेटमेंट को मैं कंडम करता हूं, मैं इसकी निंदा करता हूं। दी ऑनरेबल रिप्रेजेंटेटिव आणि पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपनं केला निषेध। राजनाथ सिंह म्हणतात मोदींबद्दलचं वक्तव्य दुर्दैवी।